पनवेलमधील रोहिदास वाड्यातील रहिवाशांना गटार आणि पाण्याच्या समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत आहेत. याबाबत भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी या परिसराची शुक्रवारी पाहणी केली. यावेळी श्री परेश ठाकूर यांनी तेथील रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पनवेलच्या रोहिदास वाडा येथील नागरिकांना गटार लाईन आणि पाण्याच्या समस्येने ग्रासले आहे. याबाबत येथील रहिवाशांनी गटनेते परेश ठाकूर यांच्याकडे धाव घेतली आणि आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर युवा नेते परेश ठाकूर यांनी या परिसराची तात्काळ पाहणी केली, तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका मुग्धा लोंडे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 या रोहिदास वाड्यामध्ये येथील नागरिकांच्या येथील पाण्याच्याबद्दल सांगतात त्यांच्या समस्या होत्या, त्यांनी तक्रारी केल्या होत्या. निलेश पाटील यांनी आम्हाला इथे कळवलं, तर मग त्याप्रमाणे मग सांगता या इथे आम्ही येऊन पाहणी केलेली आहे. आम्हाला इथे सोबत राजू सोनीजी, मुग्धा लोंडे मॅडम, दर्शना भोईर मॅडम, निलेश पाटील, त्याचबरोबर इथे बाबू कल्याणकर, सुनील कर्जे आणि सर्व इथे आम्ही येथील पाण्याची पाहणी केली. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन पाहणी केली आणि पाण्याबद्दल यांच्या तक्रारी आहेत त्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि लवकरच त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही येथे प्रयत्न करत आहोत.